श्री रामनवमी उत्सवानिमित्त विविध भागातून साई पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या होत्या। या पालख्यांमध्ये साई भक्तांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला। शिर्डीमध्ये पायी येणाऱ्या साई भक्तांसाठी विविध मंडळाच्या वतीनं तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं जेवणाची, पाण्याची, राहण्याची व्यवस्था करण्यात येते। शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोंदकर हे गेल्या 10 वर्षांपासून शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांची सेवा करतात। याही वर्षी रामजन्मोत्सव साजरा करत साई भक्तांसाठी महाअन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अन्नदानाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। रामनवमी उत्सवामध्ये शिर्डीमध्ये विविध ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। शिर्डी गावामध्ये जवळपास जवळपास 10 ते 12 ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। प्रत्येक ठिकाणी साईबाबांच्या बाहेर पायी येणाऱ्या पालख्यांचं आयोजन लोक जेवणाचं उत्स्फूर्त शिर्डीकर करतात। शिर्डीकरांची प्रथा आहे। गेले आता 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी हॉटेल साई पालखे या ठिकाणी आश्वी परिसरातून एक पालखी येत असते, त्या पालखीचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो। त्या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करतो गेले 10 वर्षापासून। परंतु मला सांगायचं असं विशेष असं की शिर्डी गावात अनेक ठिकाणी अनेक हॉटेलवर अनेक गावामध्ये अनेक ठिकाणी सगळ्या ठिकाणी व्यवस्था केली जाते। त्याप्रमाणे आम्ही सुद्धा एक छोटीशी व्यवस्था या ठिकाणी जेवणाची करतो व ही प्रथा 10 वर्षापासून चालू आहे। इथून पुढे पण आम्ही दरवर्षी चालू ठेवणार आहोत।